नमस्कार मित्रांनो, हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 2 दिवस या जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे. विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वारा, वेग जो आहे 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने वेग असणार आहे. त्यासाठी सतर्क असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असणार आहेत, हवामान विभागाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, भारत सरकार, भारतीय हवामानशास्त्र विभाग, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज जो आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, दिनांक 15 मे या दिवशी हवामान अंदाज जो आहे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 16 मेला सुद्धा कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो, उष्णतेच्या लाटेचा इशारा जो आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे 15 मेला आणि 16 मेला. 15 मेला रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. 16 मेला रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा जो आहे 15 मेला या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यांना देण्यात आलेला नाही आहे, परंतु 16 मेला फक्त मुंबईला इशारा देण्यात आलेला आहे. विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा, वेग जो आहे 40 ते 50 प्रति किलोमीटर या पद्धतीने जो वाहणार आहे अशा पद्धतीने जो इशारा देण्यात आलेला आहे, यामध्ये जे जिल्हे समाविष्ट असणार आहेत ठाणे, मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अशा पद्धतीने विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा, वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने वाहणार आहे. त्यानंतर 16 मेला यामध्ये जे जिल्हे समाविष्ट असणार आहेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. त्यानंतर बघा, विजेच्या कडकडासह मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वारा, वेग जो आहे 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने जो इशारा देण्यात आलेला आहे, यामध्ये रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी या पद्धतीने होणार आहे. त्यानंतर 16 मेला नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पद्धतीने या ठिकाणी पाऊस होणार आहे अशा पद्धतींचा इशारा देण्यात आला आहे. धन्यवाद, पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.